फ्रेंड्स, वेलकम टू पूजाज रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत सर्वांची फेवरेट अशी चिकन बिर्याणी। तर त्याच्यासाठी तीन प्रकारच्या कृती कराव्या लागतात। एक म्हणजे राईस कसा बॉईल करून घ्यायचा ते, त्याच्यानंतर दुसरी स्टेप असते ती म्हणजे चिकन बिर्याणीसाठी लागणारं मॅरिनेशन कसं करायचं, ते कसं शिजवायचं। त्यानंतर तिसरी कृती आहे ती म्हणजे की शिजवलेला राईस आणि चिकन याला दम कसा द्यायचा। तर आपण त्याच्यासाठी पहिली स्टेप बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे ह्या कपच्या मेजरमेंटने 2 कप राईस 15 मिनिटं भिजून घेतलेला आहे। इथे थोडा खडा मसाला काढून घेतलेला आहे आणि इथे पाणी बॉईल करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता पाणी बॉईल झाल्यानंतर आपण हा खडा मसाला त्याच्यामध्ये टाकून घेऊया। तर आपण खडा मसाल्यामध्ये बघूया की आपण काय काय घेतलेलं आहे। तर इथे मी 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहे, एक मोठी इलायची, 4 ते 5 लवंगा, 2 हिरवी इलायची, 2 तुकडे दालचिनी, 1 स्टार फूल आणि 4 इथे तमालपत्र घेतलेले आहे। तर आता इथे पाण्याला उकळ आलेला आहे, तर आपण आता त्याच्यामध्ये हे सगळे खडे मसाले टाकून घेऊयात। त्याचप्रमाणे आपण इथे चवीपुरता मीठ देखील टाकून घेणार आहोत। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये हा राईस मिक्स करून घेणार आहोत। इथे मी 2 कप तांदळाच्या साठी 8 कप पाण्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे। आपण याला 7 ते 8 मिनिटं एक उकळ घेऊया, त्यानंतर त्याला आपण चाळणीमध्ये काढून घेऊया। 10 minutes later तर 7 ते 8 मिनिटं झालेले साधारणतः। तर आपण आता राईस बघून घेऊया। तुम्ही बघू शकता हा राईस आपल्याला 90% शिजवायचा आहे, तर तो आपल्याला जसा हवाय तसा शिजलेला आहे। तर आपण आता त्याला ह्या चाळणीमध्ये काढून घेऊयात। त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। मी इथे गॅस बंद करते। हा राईस आपण फक्त 90% शिजवून घेणार आहोत, कारण आपण त्याला शेवटी दम देणार आहोत। तेव्हा दम देताना तो पूर्ण शिजून जाईल। चला तर मित्रांनो, आपण आता बिर्याणीची दुसऱ्या कृतीकडे वळूया। पहिली कृती आपण बघून घेतलेली आहे की राईस कसा बॉईल करायचा। आता आपली दुसरी कृती आहे चिकन मॅरिनेशन। मी इथे 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर हे इथे 1 कप दही आहे, इथे 1 वाटी कांदा मी तळून घेतलेला आहे, इथे 2 ते 3 हिरवी मिरची आणि 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि इथे 10 काजू आणि 10 बदामची पावडर करून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये 1/2 अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत 1 चमचा आणि इथे 1/2 चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट, इथे 1/2 चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे, इथे बिर्याणी मसाला 1.5 चमचा घेतलेला आहे आणि इथे धना जिरा पावडर घेतलेली आहे 1 चमचा। तर आपण हे सर्व आता ह्या चिकनमध्ये टाकून ते मॅरिनेशन करून आपण ते 20 ते 25 मिनिटं साईडला ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ते शिजवून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत।
आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये एका लिंबाचा रस, दोन चमचे तूप, एक चमचा तेल टाकते। हे सर्व मिक्स करून घेऊया। आता 15 ते 20 मिनिटांनंतर आपण याला शिजून घेऊया। आता पुढे मी शिजून घेतल्यानंतर पुढची कृती दाखवते। चला तर आता आपलं मॅरिनेशन केल्यानंतर हे चिकन शिजून झालेलं आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये राईस टाकून घेऊया। आता आपण त्याच्यावरती तळलेला कांदा टाकूया। बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा तूप टाकते। आता याला मी फॉइल लावून बंद करते। आता याला मंद गॅस वरती आपण 20 मिनिट दम देऊन घेऊया। त्याच्यानंतर मी तुम्हाला उघडून दाखवते आपली बिर्याणी कशी तयार झालेली आहे। इथे दम देण्यासाठी मी बिर्याणी ठेवून दिलेली आहे। एकदम स्लो गॅस ना ठेवायचा, एकदम मीडियम ठेवायचा गॅस, आणि आपण जवळपास आपण त्याला 15 ते 20 मिनिटं दम देऊन घेऊया। आणि दम देऊन झाल्याच्या नंतर आपण उघडून बघूया आपली बिर्याणी कशी झाली। 20 मिनिट्स लेटर। चला तर आता 20 मिनिटं झालेले आहेत, आपण आता बिर्याणी उघडून बघूया। मी गॅस बंद करते। आपली बिर्याणी रेडी झालेली आहे। मी इथे एका प्लेट मध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकता बिर्याणी किती छान तयार झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा, ती कशी झाली हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि न विसरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओ लवकरच येत आहे, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी। Thank you.